पावसाच्या पहिल्या सरींबरोबर रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय निसर्गतः आपोआप उगवतात, त्या म्हणजे रानभाज्या। ऑर्गॅनिक फूडच्या या जगात वर्षातून एकदाच उगवणारा हा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने ऑर्गॅनिक फूडच। कोणतंही खत किंवा कीटकनाशकांशिवाय पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच। नमस्कार, मुंबई तरुण भारतचं वेब पोर्टल म्हणजेच महा MTB मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पावसाळ्यात केवळ 3 ते 4 महिन्यांसाठीच उगवणारा रानभाज्यांचा मेवा खऱ्या अर्थाने आदिवासी आणि शेतकऱ्यांनी शोधून काढला, तो कित्येक पिढ्यांपर्यंत जतन करून ठेवला आणि त्याचा आहारात समावेश केला। आज आपण याच रानभाज्यांच्या गुणवैशिष्ट्यांविषयी जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रात सुमारे 300 अधिक प्रजातींच्या रानभाज्या आपल्याला सापडतात। आषाढ श्रावणात बहरणाऱ्या या भाज्यांची पानं, फुलं, फळं, कंद, बिया आणि मुळांचा वापर आहारात केला जातो। याच भाज्यांच्या शोधात आम्ही वनस्पतीतज्ञ सीमा हर्डीकर यांच्यासोबत जंगलात फेरफटका मारण्यासाठी निघालो। ही आपण जी बघतोय ह्याला घोटवेल म्हणतात किंवा स्मायलॅक्स ओव्हॅलिफोलिया असं ह्याचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे। साधारण असं पान असतं, तुम्ही इथे बघत असाल तर बोरासारखं पान आहे, ह्याचं थोडं मोठं आहे माझ्या पंजापेक्षा। हां, त्याला अनेक मल्टिपल वेन्स आहेत आणि पुढे येऊन एकत्र मिळतात। ही वेल आहे इथे आपल्याला तुम्हाला दिसत असेल, ह्याला बारीक काटेत असे वळलेले। त्याच्यानंतर दुसरी एक ओळखायची खूण म्हणजे लाल रंगाचं देठ आहे या पानाचं। हां, आणि ह्या पानाच्या खाली अशा 2 छोट्या मिशांसारखे अवयव आहेत, सो ह्याने आपल्याला ती ओळखता येईल। एक काटेरी वेल, ह्याला म्हणतात घोटवेल। घोटवेलीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात आपल्याकडे। कोवळी पानं ही साधारण लालसर तांबूस रंगाची असतात आणि ती चिरून त्याच्यावर तेल कांद्यावर परतून अशी त्याची भाजी केली जाते। ही आपण जी बघतोय ही दिंडा नावाची वनस्पती आहे, आपल्या जंगलात येते। जंगलामध्ये साधारण फॉरेस्ट अंडरग्रोथ ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जिथे वरती भरपूर झाडी आहे त्या झाडीच्या खाली आपल्याला फॉरेस्ट फ्लोअरवर ही भाजी मिळते। ह्याचे हे जे कोवळे देठ आहेत, हे आत्ता मी जे तोडलेलं आहे, ह्या देठांची भाजी करतात। हां, किंवा लिया मॅक्रोफायला म्हणून जी मोठ्या पानांची प्रजाती मिळते आपल्याकडे, तिच्या कोवळ्या पानांची भाजी करतात। मराठीमध्ये आपण दिंडे म्हणतो ह्याला, दिंडा म्हणतात। आणि ह्या वनस्पतींची ही जी देठं आहेत ही वाळल्यानंतर पूर्ण सुकतात आणि मग साधारण शिमग्याच्या सुमारास आपल्याकडे कोकणामध्ये अशी प्रथा आहे की आपण त्या होळी जी पेटी असते त्याच्यात हे दिंड्यांचे जे देठं असतात सगळी, तेव्हा ती सुकलेली असतात समर सीझनमध्ये, सो तेव्हा आपण ती काढून होळी तशी थोडीशी पेटवायची आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ती दगडावर जोरात आपटली तर फटाके फुटल्यासारखा आवाज येतो। सो कोकणात ते दिंडे आपटण्याची तशी आपल्याकडे प्रथा आहे, ती ही दिंड्याची भाजी। आत्ता आपण हे बघतोय ह्याला कुडा म्हणतो आपण, किंवा संस्कृतमध्ये कुटज म्हणतात। कुटजारिष्ट म्हणून जे आपण घेतो त्याच्यातला हा इन्ग्रेडियंट आहे। कुड्याचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे होलॅरिना अँटीडिसेंट्रिका। तर त्याच्या नावातच तुम्हाला कळेल की त्याचा उपयोग कशासाठी केला जातो। पण भाजी म्हणूनही कुड्याची कोळी पानं, त्याच्यानंतर फुलं, आणि इथे आपल्याला आत्ता ह्या शेंगा लागलेल्या दिसतात। कुड्याला जोड शेंगा लागतात अशा, तर ह्या कोवळ्या शेंगांची ही भाजी केली जाते। या वनस्पतींमध्ये विविध जीवनसत्व आणि खनिजांसारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असल्यामुळेच ग्रामीण आणि आदिवासी जनतेच्या आहारात यांना महत्त्व मिळालंय। यातील अनेक भाज्या औषधी आहेत। पावसाळ्यात त्यांचे सेवन केल्यामुळेच दूषित पाणी तसेच जंतूंमुळे होणाऱ्या संसर्गापासून आपले संरक्षण होते। हे जमिनीवर आपल्याला इथे लाजाळूसारख्या पानांचं अशी छान जी वनस्पती वाढलेली दिसते आहे छोटीशी, तिचं नाव आहे कौला, किंवा वनस्पतीशास्त्रीय नाव आहे स्मिथिया। ह्याच्या अनेक प्रजाती आपल्याकडे आढळतात। इथे स्मिथिया सेन्सिटिवा म्हणून आपल्याकडे ही प्रजाती आढळते इथे। तर ही साधारणतः जंगलात झाडांच्या खाली किंवा माळरानावर किंवा डोंगर उतारांवर आपल्याला मोठ्या प्रमाणावर हा कौला मिळतो। ह्या कौलाची पानं साधारण लाजाळूसारखी आहेत तुम्ही बघितलीत तर, आणि ही पानं अशी खुडून आपल्याला ह्या पानांची भाजी करता येते। थोडीशी आंबटसर असते आणि छान लागते खूप। ह्या ज्या वेली आपण बघतो आहेत हे आहेत कारिंदे। कारिंद्याचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे डायोस्कोरिया। तर
आपल्याकडे इथे आपल्याला दोन प्रजाती एकत्रच मिळाल्यात. ही आहे डायोस्कोरिया बल्बीफेरा. ह्याचं तुम्ही जर बघितलं तर साधारण अशी हृदयाकृती पानं आहेत, हार्ट शेप लिव्ज आहेत. आणि ह्या प्रत्येक पानांच्या इथे बेचक्यामध्ये एक छोटासा काय म्हणूया आपण, कंदासारखा भाग तयार होतो, ज्याला वनस्पतीशास्त्रीय भाषेमध्ये आपण बुलबिल म्हणतो. म्हणून त्याचं नाव आहे डायोस्कोरिया बल्बीफेरा. पानाच्या बडमध्ये तो तयार होतो आणि ही स्टोरेज टिश्यू आहे, तिथे अन्न साठवलं जातं. आणि तो थोडा नंतर असा मोठा खडबडीत साधारण एक ब्राऊन रंगाचा असा कंदासारखा आपल्याला दिसतो, ज्याला कारिंदा म्हणतात. तुम्ही बाजारात मिळतात हे कंदा, आपल्याकडे बघायला तुम्ही बघितलं असेल कधी. आणि ह्याच्या खाली, ह्या वेलाच्या खाली जो कंद आहे जमिनीमध्ये, तोही खायला वापरतात. कडू कारिंदे म्हणतात ह्याला, जे जंगली असतात ते. काही जाती आपल्याकडे परसबागेत वाढवल्या जातात कारिंद्याच्या, ते शक्यतो खातात. कारण ह्या कंदांना कधी हे कडूही असतात नावाप्रमाणे, आणि खाजही असू शकते. त्यामुळे बरेचदा आदिवासी लोक हे वाहत्या पाण्यामध्ये रात्रभर किंवा एक दिवसा ते बुडवून ठेवतात कंद, किंवा पाण्यात भिजवून ठेवतात आणि त्याच्यानंतर मग ते चुलीमध्ये भाजून किंवा उकडून ते पाणी काढून टाकून त्याच्यानंतर तो मग कडूपणा कमी होतो त्याचा आणि मग ते खाल्ले जातात. इथे ह्याची अजून एक प्रजाती आपल्याला दिसते आहे, हिचं नाव आहे डायोस्कोरिया पेंटाफायला. ह्याची पानं तुम्ही बघितली बघाल तर थोडी वेगळी आहेत, आणि त्याला साधारण 1, 2, 3, 4, 5 असे हे असल्यामुळे पेंटाफायला असं त्या स्पेशीजचं नाव आहे. ह्याच्याही पानाच्या बेचक्यामध्ये इथे आपल्याला छोटासा बुलबिल तयार झालेला दिसतो आहे. ह्या पेंटाफायलाची जी फुलं किंवा जो मोहोर येतो या वेलीला, त्या मोहोराला त्या मोहोर म्हणतात किंवा गाभोळी म्हणतात त्याला. माशांच्या पिलाची जशी हे असते छोटे छोटे, तसे ते गाभोळी नावाची ही भाजीही तुम्हाला कदाचित काही मार्केटमध्ये दिसू शकते, मोहोर किंवा गाभोळी नावाची. आणि ह्या मोहोराचीही भाजी करतात. ही आहे केना किंवा केनीची भाजी याला म्हणतात. ह्याला फार सुंदर निळ्या रंगाची फुलं येतात. वनस्पतीशास्त्रीय नाव आहे कमेलिना बेंगालेन्सिस. ही भाजी आपल्या जंगलामध्ये झाडांच्या खाली किंवा शेत्याच्या बांधावर, माळरानावर अशी सगळीकडे आपल्याला आढळते. ह्याच्या पानांची भाजी करतात. आपल्याकडे गणपतीमध्ये केनी कुरडूची भाजी करण्याची पद्धत येतं, त्यातली केनी किंवा केना म्हणजे ही भाजी, आणि कुरडू आपण पुढे बघूया. ही आहे कुरडू. वनस्पतीशास्त्रीय नाव आहे सेलोसिया अर्जेन्शिया म्हणून, किंवा ह्याला कॉक्सकोम म्हणून तुम्ही ओळखत असाल. ह्या कुरडूची ही पानं आपल्याला इकडे दिसतात. ही जी कोळी पानं आहेत ना वरची, ही देठ असं असं खुडलत तर ह्याची आपल्याला फार छान भाजी करता येते. उत्तम सुगंध असतो ही भाजी जेव्हा तुम्ही तेल कांद्यावर परताल. नुसती चिरून भाजी करायची, आपण चवळीची जशी भाजी करतो चवळीच्या पानांची, तशी जशी भाजी होते, फक्त त्याला खूप छान सुगंध असतो आणि अगदी मऊ शिजते, लगेच शिजते. ही आपण पाहतोय, ही आहे करटुल्याची वेल. म्हणजे आपलं जे काकडी, भोपळा, पडवळ, दोडकी, हे जे ही जी फॅमिली आहे त्या फॅमिलीमधलं हे फळ आहे. हे त्याचं फूल आहे, कुकुरबिटासी फॅमिली. आणि इथे छोटंसं करटुलं ह्या वेलाला लागलेलं आपल्याला दिसतं आहे. हे थोडंसं असं मोठं होईल छोट्या कारल्या इतकं. आणि मग कारल्याचे जसे आपण पातळ बारीक लांबट काप करून परतून त्याची भाजी करतो, तशीच करटुल्याची भाजी करतात. बागेत किंवा सोसायटीच्या आवारात लॉन आणि काँक्रीटीकरण न करता मातीचे पट्टे तसेच ठेवले तर आपल्याला कुरडू, टाकळा यांसारख्या भाज्या सहजपणे मिळू शकतील. करटोळी, आंबोशी, घोळ, भुई आवळा या भाज्या आपण कुंडीत किंवा परसबागेतही लावू शकतो. आजच्या काळात या रानभाज्यांकडे केवळ ग्राहक म्हणून न पाहता त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. वाढते शहरीकरण, बदलते हवामान आणि वनजमिनींवरील अतिक्रमण अशा सर्व कारणांमुळे पावसाळ्यातील या रानभाज्यांचा ऱ्हास होतो आहे. वणवे, वृक्षतोड याचा परिणामही या रानभाज्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर झाला आहे. त्यामुळे अशा बहुगुणकारी या भाज्यांचा ठेवा आपणच जतन करून ठेवायला हवा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.